छत्रपती प्रमिला प्रमिलाराजे रुग्णालयातील अपघात विभागात येणाऱ्या सर्व रुग्णांची तपासणी करून प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना वॉर्डमध्ये स्थलांतरित केलं जातं पण सी पी आरमधील अपघात विभाग सध्या अपुरा पडत असून एखादा मोठा अपघात किंवा रुग्णांची संख्या वाढली तर येणाऱ्या सर्व गुणांची व्यवस्था करणं रुग्णालय प्रशासनाला अडचणीचं ठरत आहे त्यामुळं तातडीनं विस्तारीकरण करणं शक्य नसल्यामुळं वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या वतीनं अपघात विभागाचं स्थलांतर प्रवेशद्वाराजवळील जुन्या इमारतीमध्ये करण्यात येणार आहे या ठिकाणी तीस बेडचा सुसज्ज अपघात विभाग सुरू होणार आहे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांचं आशास्थान आहे सध्या हे, हे रुग्णालय राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे स्थलांतरित झालंय स्थलांतरानंतर अपघात विभागाचं विस्तारीकरण होणं गरजेचं होतं पण जागा आणि निधी नसल्यामुळं विस्तारीकरणाचं काम थांबलंय एखादा मोठा अपघात झाला किंवा रुग्णांची संख्या वाढली तर येणाऱ्या सर्व रुग्णांची व्यवस्था करणं रुग्णालय प्रशासनाला अडचणीचं ठरतंय सध्याच्या अपघात विभागाजवळच नवीन इमारत बांधून त्या ठिकाणी अपघात विभागाचं स्थलांतर करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनानं घेतला होता पण त्यासाठी किमान पंधरा लाखाची आवश्यकता आहे दरम्यानच्या कालावधीत मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या निकषाप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयाचा अपघात विभाग अपुरा पडत असल्यामुळं तसंच अन्य निकष शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं पूर्ण केले नसल्यामुळं या महाविद्यालयाच्या एम बी बी एसच्या तब्बल पन्नास जागा कमी झाल्यात त्यामुळं महाविद्यालय प्रशासनानं सीपीआरचा अपघात विभाग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलाय या रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या जुन्या दगडी इमारतीमध्ये तीस बेडचा अत्याधुनिक अपघात विभाग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात या इमारतीमध्ये असणारा महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची नोंदणी विभाग दुसरीकडे कर स्थलांतरित करण्यात आलाय जुन्या दगडी इमारतीत तीस बेडसह मिनी ऑपरेशन थिएटर डॉक्टर रूम चेंजिंग रूमही असणार आहे तीस बेडचा अपघात विभाग सुरू झाल्यानंतर एमसीआयचा निकष पूर्ण होणार आहे शिवाय येणाऱ्या सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांना अधिक उपचारासाठी वॉर्डमध्ये स्थलांतरित करण्याची चांगली सोय निर्माण होणार आहे